नाशिक गरोदर महिलेचा रस्त्याची पायपीट केल्यामुळे मृत्यू, मनसे आक्रमक। इगतपुरी तालुक्यातील जुनवणेवाडी येथील गरोदर महिला वनिता भाऊ भगत यांची रस्त्याची पायपीट केल्यामुळे व उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। या महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई देऊन मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किरवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अभिजित बारावकर यांना देण्यात आले। जुनवणेवाडी तळोग तालुका इगतपुरी येथील सौवनिता भाऊ भगत हिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सदर महिला ही गरोदर असल्याने तिला डिलिव्हरीसाठी 23 रोजी मध्यरात्री जुनवणेवाडी ते तळोग गावापर्यंत पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने अक्षरशः डोली करून तिला तळोग गावापर्यंत आणले, परंतु जुनवणेवाडी ते तळोग हे अंतर साधारणतः 3 किलोमीटर असल्याने तसेच तळोग गावातही आरोग्याची व्यवस्था नसल्याने सदर महिलेचा मृत्यू झालेला आहे। इगतपुरी तालुक्यात असे अनेक वाड्यापाड्या आहेत की तेथे आजही पक्का रस्ता उपलब्ध नाही, त्यामुळे प्रत्येक वेळेस अशा असंख्य महिलांना आपला जीव गमवावा लागत आहे। सदर वनिता भाऊ भगत व तिचे बाळाचे मृत्यू शासकीय अधिकारी हेच जबाबदार आहेत। महिलांचे गरोदरपणापासून ते डिलिव्हरीपर्यंत काळजी घेण्यासाठी आवश्यक ते अधिकारी यांची नेमणूक शासनाने केलेली आहे, परंतु सदरची शासकीय यंत्रणा कोणतीही कारवाई करताना दिसत नाही। तसेच सदर महिलेला जुनवणेवाडी ते तळोग हा रस्ता उपलब्ध नसल्याने सदरचा रस्ता त्वरित मंजूर करण्यात यावा, तसेच संबंधित महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात यावी, सदर वनिता भाऊ भगत व तिच्या बाळाच्या मृत्यूस जबाबदार आरोग्य यंत्रणेचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा येत्या 10 दिवसांच्या आत दाखल करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किरवे, तालुका अध्यक्ष रामदास अडोळे, प्रताप जाखेरे, निलेश जोशी, राजेश राकेचा, शहराध्यक्ष सुमित बोधक, राज जावरे, अर्जुन करपे, अमित जाखेरे, अविनाश कडू, अमोल क्षीरसागर, लखन लंगडे, आकाश गोईकने, नरेंद्र लंगडे, रोशन हंडोरे, मयूर लंगडे, पुरुषोत्तम दुर्वेकर, तेजस लंगडे आदी उपस्थित होते। ग्रामपंचायत जुनवणेवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली। एक गरोदर महिला व तिच्या बाळ्याचा अक्षरशः दुर्दैवी मृत्यू झाला। त्याला दुर्दैवी म्हणता येणार नाही, कारण त्या बाळाचा आणि त्या गरोदर महिलेचा अक्षरशः या सरकारी यंत्रणेने वध केला। म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी तळोग येथील जुनवणेवाडी येथे 3 किलोमीटर पायी जाऊन त्या पीडितांची भेट घेतली आणि त्यांच्या व्यथा ऐकून माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आपण आज एक त्यांच्या त्या कुटुंबाला भरपाई मिळावी व त्या सरकारी यंत्रणेत ज्या अधिकाऱ्यांमुळे त्या महिलेचा गरोदर महिलेचा मृत्यू झाला ह्या सरकारी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी येथे मागणी केली आहे। तसंच तहसीलदार साहेबांनी त्या संदर्भामध्ये आम्हाला या सर्व आरोग्य यंत्रणा व PWD असेल व त्या संदर्भातील जे रस्ते व्यवस्थापनाचे जे अधिकारी असतील त्यांची मीटिंग लावण्याचे एक आश्वासन दिले आहे। कारण जुनवणेवाडीसारख्या इगतपुरी तालुक्यामध्ये अनेक वाड्यापाड्या अशा आहेत की तेथे जाण्यायेण्यासाठी रस्ता नाही, अशी परत दुर्दैवी घटना ह्या इगतपुरी तालुक्यात घडू नये म्हणून मी माननीय तहसीलदार साहेबांना आज आम्ही निवेदन दिलं।